गणेशवाडीच्या कुमारी सुप्रिया नाईक हिने जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकली. हातोडा फेक मध्ये मिळवला प्रथम क्रमांक. गणेशवाडी येथील कुमारी सुप्रिया कुमार नाईक या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये गणेशवाडी विभागाचा झेंडा फडकवला आहे. लाल बहादूर हायस्कूल कवठे गोलंदमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थिनीने हातोडा फेक स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. गणेशवाडी येथील कुमारी सुप्रिया कुमार नाईक या विद्यार्थिनीने हातोडा फेक स्पर्धेमध्ये गणेशवाडी गावाचा आणि लाल बहादूर हायस्कूल कवठे गोलंद शाळेचा झेंडा जिल्ह्यामध्ये फडकवला आहे. ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या या विद्यार्थिनीने सततच्या सरावाने जिल्हा स्तरावर घवघवीत यश मिळवले आहे. सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यात या विद्यार्थिनीने चमकदार कामगिरी केली आहे. तिला तिचे वडील कुमार नाईक आणि कुटुंबियांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तर लाल बहादूर शाळेतील क्रीडा शिक्षक अनिल कुंभे यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या यशामुळे गणेशवाडी कवठे गोलंद विभागातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या विद्यार्थिनीची निवड औरंगाबाद येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. नानकर न्यूजसाठी गणेशवाडीहून मोहन जमादार. नमस्कार, मी सुप्रिया कुमार नाईक. शाळेचे नाव लाल बहादूर हायस्कूल कवठे गोलंद. गाव माझे राहणार गणेशवाडी. गणेशवाडी शाळेचे नाव लाल बहादूर हायस्कूल कवठे गोलंद. इयत्ता 10वी. मला प्रोत्साहन श्री आमचे वडील व श्री कुमेसर यांनी मला राज्यस्तरीय पातळीपर्यंत पोहोचवले आहेत. मी आता मिरज येथे झालेल्या सांगली विभागस्तरीय स्पर्धेसाठी खेळे. त्यात माझा प्रथम क्रमांक बसले. स्पर्धक होते एकूण 12 स्पर्धक होते. त्यात माझा पहिला नंबर बसला.